माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। आणि भगव्याखाली किती छान दिसता तुम्ही, तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही। बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे, आहेच जाहीर आहे, पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का? इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे। मला वाटले कमळामालाचा उपयोग तिथून पडेल, संसार उभा राहील, त्या पोरं बाळ होतील। आम्ही पलंग घेतला, गादी घेतली विकत, पाळणा घेतला विकत, आणि आयला सकाळी उठून बघतो आम्ही, तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवारा डोळा मारतीये। लढा आमच्याशी लोकसभेच्या वेळेला, आणि डोळा मारते शरद पवारांच्या पुलोतला। घरात आकलं म्हटलं फोट आलं, आपण तुझं आपलं जमणार नाही, सगळं फेकून दिलं, पाळला वेळेला सगळं फेकला। आता विधानसभा तुमच्या नसते तर या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता। या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या लढ्यात शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही। तर दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली। तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना, फटकन एखादा कागद बदलला आणि भाज्यांचे भाव गेले, बाई वाचायला लागेल, आपलं भाषण आहे म्हणून। भेंडी 12 रुपये किलो, टामटो 13 रुपये बो पळा, याला काय आहे, याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहीत नाही, हातात आला वाचून टाकलं बस, ब टाटा, हे असलं कसं चालायचो? ते भाषणं लिहून देतात, ते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले, ते डायलॉग लिहून देतात की मै ये देश की बहु बहु हू, हल्ली जोर करायला लागली असं असं बोलून दिलं। तिला शिकवलं कोणी, बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये, त्याशिवाय मजा नाही येणार त्या भाषणाला। ते काढायला लागली अशा जोर बैठका, पूर्वी नुसता असा मेळाचा पुतळा होता, आता जोराने इंदिरा गांधी सारखं जे पदर बिदर घेऊन तुरु तुरु चालणं, 4 ऑगस्ट भोरला गेले, तिकडून याचं दर्शन घेतलं, तिथे भेटले आमचे शिवशाहीर, शिवशाहीर भेटले, ही महाराजांची तलवार आम्ही तुमच्या हातात घेऊ। ह्या उद्याच्या पंतप्रधान माँसाहेबांसारखा मला दिसत आहे, केलं असेल वर्णन, शालिनी त्याचा वर्णन करतो, त्याला काही हे करणार नाही, तलवार दिली तलवार, त्या बाईलाच कळे ना कुठून काढायची ते कळे ना, मग लोकांनी सांगले की इकडून काढायची, मग इकडून तिने हात घातला, पण करायचं काय, ते म्हणा अशी खेचा म्हणजे बाहेर येईल, मग ती बाहेर आली, म्हणे आता काय करू, आता बोंबला याला काय केलं तर पंचायत, मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे वगैरे, त्यात तलवारीने काय करतात हे तरी त्या बाईला माहिती आहे का, इतिहास माहिती, दिल के तुकडे हजार हुए, कहीं यहाँ गिरा कहीं वहाँ गिरा, काही मग उचलायचे कोणी कोणा, सिनेमा सिने कलाकारांचे, आणि तिकडे साली नागडा डान्स सगळा तो, ऐ क्या क्या बोलती तो, हाती क्या खंडाला, अरे काय त्याला खंडाला काय भडव्या, जातोच काय कारगिलला,